नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। सबसे पहले हमारे सभी दर्शकों को सत्यवार्ता टीवी न्यूज परिवार की तरफ से दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। ओम साई प्रतिष्ठान वाल सिंध व भाजपा व्यापारी अगाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत दादा सोरे ने सभी देशवासियों को दीपावली और भाऊ बीज की शुभकामनाएं देते हुए क्या संदेश दिए, आइए देखते हैं। ओम साई प्रतिष्ठान वाल सिंध आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने मी सर्व देशवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांना सुखसमृद्धी, समाधान आणि चांगला आरोग्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। खरोखरच जर विचार केला तर दिवाळी हा सण आपण खूप धूमधडाक्यात आणि उत्साहाने साजरा करतो। संपूर्ण देशभर दिवाळी सण हा साजरा होत असतो। दुसरा सण जर बघितला तर आपण एक दोन दिवसाचे दसरा वगैरे एक दोन दिवसात ते आटोपत्त घेत असतं, परंतु दिवाळी हा सण धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, भाऊबीज अशा प्रकारे 5-6 दिवसाचा एक मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा होणारा सण आहे। तसं जर आपण बघितलं तर कोरोना काळात 2 वर्ष आपण कुठलाच सण साजरा केला नाही, कारण खूप निर्बंध होते। प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याच्या उद्देशाने घरातच बसून अतिशय खडतर अशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे आणि या 2 वर्षात बरंच काही आपल्याला शिकायलाही मिळालेलं आहे। त्यामुळे आता कोरोनाचे निर्बंध उठलेले आहे, म्हणजे कोरोना गेलेलाच आहे, त्यामुळे उत्साहाने आणि आनंदाने सण साजरे होत आहेत। तशाच प्रकारे दिवाळी ही उत्साहाने आणि आनंदाने साजरी करा। परंतु मी सर्वांना एक विनंती करतो की दिवाळी म्हटलं तर फटाक्यांची आतिषबाजी असते आणि त्यामुळे आपल्या मुलांना त्या फटाक्यांपासून सांभाळा, कारण आपण ज्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो त्याला कुठेतरी दुःखाचे गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्या। तसेच जर भाऊबीज म्हटलं तर भाऊ बहिणीच्या एक पवित्र नात्याचं प्रतीक आपल्याला त्यात पाहावयास मिळते। अतिशय पवित्र असं हे नातं मानलं जातं। आता आपण जर बघितलं तर जमिनीच्या वादातून बऱ्याचशा कुटुंबात भाऊ बहिणीच्या नात्यात तफावत निर्माण झालेली आहे, तर अशा प्रकारचं कुठलंही हे पवित्र नातं तुटू नये यासाठी दोघांनी सामंजस्यपणाने एकत्र मिळून कुठलाही जमिनीचा वाद असेल तो सोडवून अतिशय चांगल्या प्रकारे आपलं नातं टिकवावं अशी मी त्यांना विनंती करतो। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज के लिए बस इतना ही। सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।